काऊ आणि चिऊची गोष्ट पाहणार आहोत। तर एक होता कावळा आणि एक होती चिमणी। कावळ्याचे घर होते ते नाजूकशे असे शेणाचे, तर चिऊताईचे घर होते मेणाचे। पावसाचे दिवस चालू होते, त्यामुळे टप टप पाऊस पडत होता आणि सोसायटीचा वारा सुटला होता। कावळ्याचे नाजूकसे शेणाचे घर या पावसात पाहूनच गेले, पण चिऊताईचे मजबूत मेणाचे घर व्यवस्थित राहिले। कावळा घर पाहून गेल्याने पावसात भिजू लागला। अरे आता काय करू मी, ह्या पावसात तर दुसरे घरही बनवता येणार नाही। अरे हा, मी माझ्या चिऊताईकडे जातो ना। चल मी तिकडे जातो। मग कावळा आश्रय घेण्यासाठी उडत उडत चिऊताईच्या घरी येतो। घराचा दरवाजा बंद असतो, मग कावळा दरवाजा ठोठावतो। चिऊताई चिऊताई दार उघड। चिऊताई घरामध्ये आपल्या बाळाची आंघोळ करत असते। कावळे दादा थांबते ना, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते। मग कावळा थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा दरवाजा ठोठावतो। काही वेळाने कावळा पुन्हा आवाज देतो, चिऊताई चिऊताई दार उघड। कावळे दादा कावळे दादा थांब जरा, मी माझ्या बाळाला खाऊ देते। मग कावळा पुन्हा थोड्याने वाट बघून बोलतो, चिऊताई चिऊताई दार उघड, बाहेर खूप थंडी आहे गो। कावळे दादा थांब जरा, येते मी माझ्या बाळाला झोपवते। हे चिऊताई चिऊताई आता तरी उघडता, थंडीत गाठून गेलो आहे मी। आता मात्र चिऊताई दार उघडते। काय झालं रे कावळे दादा, ओरडत आहेस, ये ये। मग कावळा आतमध्ये येतो। अग चिऊताई, माझे घर वाहून गेले या पावसात, बाहेर कसा काय राहू मी, म्हणून मी तुझ्या घरी आलो आहे। अरे अरे खूपच वाईट झाले। ठीक आहे, चल चल, तुला खूप थंडी लागली आहे ना रे, तू काही वेळ चुली जवळ शेकून घे, तुला थोडे बरे वाटेल। माझे बालकी नाही झोपले आहे, तर मी त्याला जरा पाहून येते। तू आवाज करू नकोस बरे। मग चिऊताई आपल्या बाळाजवळ जाते। चिऊताईने मस्त जेवण बनवले होते, चपाती भाजी खीर आणि गरम गरम पापड भाजले होते, आणि त्याचा खूप छान खमंग सुटला होता। कावळ्याला तर खूपच भूक लागलेली होती आणि ते सर्व त्याला खाण्याची इच्छा होते। मग तो गुपचूप चिऊताईला न विचारता ते सर्व खाण्यास सुरुवात करतो, पण पापड खात असताना कुडुम कुडुम आवाज होतो। चिऊताई आतून आवाज देते, कावळे दादा काय करतोस रे? अगो चिऊताई काही नाही गो, थंडीमुळे माझे दात वाजतात गो। काही वेळाने कावळा पुन्हा सर्व पदार्थ खातो। कावळे दादा काय खातोस रे, कुडुम कुडुम आवाज येत आहे। काही नाही गो चिऊताई, सांगितले ना थंडीमुळे माझे दात वाजत आहेत। थोड्या वेळाने चिऊताईला पुन्हा कडम कडम आवाज येतो, मग तिला रागच येतो। ती लगेच तिकडे जाते
तर पाहते तू काय? कावळा दादा मस्त पापड खात असतो। काय हे कावळा दादा, मी तुला मदत केली तर तू तर चोरीच करू लागलास। कावळा शर्मेने मान खाली घालतो। मला माफ कर ताई, मला खूप भूक लागली होती गो, आणि या सर्व जेवणाचा मस्त खमंग सुटला होता, मला राहवलेच नाही म्हणून मी ते खाल्ले। पण मी तुला न विचारता खाल्ले, हे माझे चुकले, माफ कर मला। हो ना, तू मला विचारले असते तर मी तुला नाही थोडी बोलली असती, पण तू तर न विचारता सर्व संपवलेस, ह्याला चोरी करणे बोलतात। आता तू निघून जा आताच्या माझ्या घरातून। मग कावळा पुन्हा पावसात भिजत निघून जातो। ठीक मग, विचारल्याशिवाय दुसऱ्याच्या वस्तूला कधीच हात लावू नये।